मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। भाई बंद और बन साले सब पैसों के भाई। भाई भाऊसुद्धा पैशाचाच भाऊ असतो। बंद म्हणजे भाऊबंद। भाऊबंद समजतात ना तुमच्याकडे? भाऊकी भाऊबंद कशाला म्हणतात? भाऊबंद माहीत आहे तुम्हाला? भाऊबंद त्याला म्हणतात ते नसले तर मरता येत नाही आणि असले तर जगता येत नाही, त्याला भाऊबंद म्हणतात। भाऊबंदाची व्याख्या भाऊबंद। भाऊकी आमच्याकडे भाऊकी कशाला म्हणतात? नसले तर मरता येत नाही, कोण नेऊन टाकेल आपल्याला, आणि असले तर जगता येत नाही। बरोबर आहे ना? बरोबर आहे, त्याला भाऊबंद म्हणतात। भाई बंद और बहन साले सब पैसो के भाई, कौन किसी का नहीं रे प्यारे, कहत कबीर सुनाई, सब ये पैसो के भाई, भाई। दादा पैशाला मान भेटत असतो। भाई असू द्या, भाऊबंद असू द्या, साला साला समजतो का तुम्हाला? साला साला समजतो महाराज? साला कशाला म्हणतात? बायकोचा भाऊ साला, फार विचित्र जात आहे सालाचे। साला साला आता ही बरड जमीन आहे तगदी अशोकबा, कारण म्हणजे पूर्वी इकडे पाहुणे कमी येत असतील यांचे, आता हे सगळे भाऊ मिळाल्यामुळे हां इकडची त्याच्यामुळे विमानं जातात इथून। अर्थात आहे दादा प्रपंचामध्ये पैशाला मान आहे, म्हणूनच लोक पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात। इथपर्यंत आपण आलो, पैसा मान देतो म्हणून माणसं पैशाचा प्रयत्न करतात। पण आता महाराजांच्याकडे आपण जाऊ। महाराज तुमच्याजवळ तर पैसे नाही, तुमच्याजवळ तर धन नाही, तुम्ही म्हणताय स्वतः, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती फिके, कुत्री घर राखेती, असं तुमचं जिन आहे। तुमची बायको अन्न करता मिली महाराज, तुमचा संतू नावाचा मुलगा गेला आहे महाराज, तुमच्याजवळ धन अजिबात नाही महाराज, तुम्ही अनेक ठिकाणी सांगितलं आहे महाराज की माझ्या घरी काहीच नाही रे, काहीच राहिलं नाही रे, सगळं गेलं आहे रे, असं तुम्ही सांगताय महाराज। पण जसं जसं धन जात राहिलं तसा तसा तुमचा मान मात्र वाढत राहिला। पैशाजवळच मान असतो असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुमच्याजवळ धन नाही पण तुमचा मान मात्र फार मोठा आहे। माहीत आहे माझ्या जगद्गुरु तुकोबारायचा मान कोण करतायत? स्वतः ज्ञानोबाराय करतायत। तुका सर्वश्रेष्ठ प्रियाम्मा थोर धरणे करायला सांगतायत। जो का अवतार नाम याचा, अर्थात सर्वांमध्ये श्रेष्ठ जर कोण असतील तर ते तुकोबाराय आहेत। म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबारायचा मान स्वतः ज्ञानोबाराय करतायत, याहीपेक्षा तुकोबारायचा मान निवृत्तीनाथ करतायत, त्यांना स्वतः बोलावतायत, याहीपेक्षा तुकोबारायचा मान बहिणाबाई करतायत, याहीपेक्षा मला पुढे सांगू द्या, तुकोबारायचा मान ज्ञानोबाराय करत असतील, बहिणाबाई करत असतील, याहीपेक्षा तुकोबारायचा मान ज्यांनी जन्मभर विरोध केला ते रामेश्वर भट्टसुद्धा तुकोबारायचा मान राखतात। हा माणसाचा खरा परिचय लक्षात ठेवा। रामभाऊ तुमच्या गावामध्ये मुलगी द्यायची आहे पहा। कोणाला हो? श्यामराव पाटलाच्या मुलाला।
त्यावेळेला रामभाऊ सखारामभाऊ म्हणतायत, ज्यांच्या मुलाला मुलगी देण्यासाठी तुम्ही आलात ना त्या माणसाचा, आणि पण मुलगी द्यायची असेल तर देऊन टाका, माणूस खूपच चांगला आहे. मला असं वाटते हाच चांगल्या माणसाचा परिचय आहे, हा चांगला माणसाला. अरे वर्णन, एखादा भाऊ आपल्या भावाचं वर्णन करत असेल आश्चर्य नाही, एखादा बाप आपल्या मुलाचं वर्णन करत असेल हे आश्चर्य नाही, एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याचं वर्णन करत असेल हेही आश्चर्य नाही. मला असं वाटतंय की आश्चर्य ते आहे की एखादा विरोधक सुद्धा माणसाला चांगलं म्हणतो आणि त्याचं वर्णन करतो, हे आश्चर्य आहे. आश्चर्य भाऊ भावाचं वर्णन करायला आश्चर्य नाही. एखादी सासू आपल्या जावायचं वर्णन करत असेल हे आश्चर्य. जावाई समजतो ना, जावाई, अरे जावाई समजतो का इकडे? चोपदार समजते जावाई? हो, फार भामटी जात कोणाची, फार विचित्र कोण, फार नालायक कोण, हेच आहे त्यातले जावाई. सासूबाई जावायचं वर्णन करत असताना करतच असते, यात काय आश्चर्य, यात काय आश्चर्य आहे? हे आश्चर्याची गोष्टच नाही दादा. सासूबाई म्हणत असते, मग बाई आमचे जावाई बापू किती शिकले, बाई किती, बाई आमचे जावाई बापू, बाई किती शिकले, बाई आमचे जावाई बापू एका एका वर्गात 5-5 वर्ष शिकत होते, बाई आमचे जावाई बापू किती बाई सुशिक्षित, बाई आमचे जावाई बापू एकदार भाजीपाला घ्यायला गेले आमचे बापू, आमच्या बापूची नजरसुद्धा अशी आहे की आमचे बापू असं वाटते टमाट्याकडे पाहतात पण ते बटाट्याकडे पाहत असतात, हातात टमाट्याकडे मागतात बटाटे, अशी नजर आहे आमच्या बापूची. आणि बापूने भाजीपाला घेतला, टमाटे होते लालबुंद टमाटे, आणि विचारलं काय भाव दिले टमाटे, म्हटले 40 रुपये किलो टमाटे, त्याला टाका 2 किलो टमाटे, असे लालबुंद टमाटे होते, ठेवून द्याचो, ठेवून द्या, ठेवून द्या, लालबुंद ठेवून द्या, लालबुंद टमाटे होते, आणि ते टमाटे 2 किलो त्या पिशवीत टाकले असे लालबुंद टमाटे. मग बटाट्याकडे लक्ष गेलं, काय भाव दिले बटाटे, म्हटले 20 रुपये किलो बटाटे, जरा स्वस्तच आहेत, टाका 10 किलो बटाटे, त्याच्यावर बटाटे टाकले. मग कांद्याकडे लक्ष दिलं, जरा महागच लागलेत, द्या 5 किलो कांदे, त्याच्यावर कांदे टाकले. नंतर वाढलेल्या मिरच्या पाहिल्या बापूने, द्या काय भाव दिल्या, 50 रुपये पाव, एक पावभर मिरच्या द्या, वरून मिरच्या बांधल्या. आणि पैसे देताना त्या म्हातारीने सुद्धा ओळखलं की सुशिक्षित आहेत म्हणून, जरा सुशिक्षित दिसत आहे, तुम्ही कशावरून ओळखलं, म्हणे अगोदर टमाटे त्याच्या उरावर बटाटे टाकले तुम्ही. हे सुशिक्षित माणसाचंच लक्षण आहे का नाही, सुशिक्षित दिसत. मला असं वाटते हे वर्णन काय वर्णन आहे, वर्णन ते वर्णन आहे दादा. एखादा विरोधक सुद्धा असं म्हणतो की वा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, बोले राम सु तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ति पाई दाखविया. एक विरोधक ज्याच्या सांगण्यावरून माझ्या जगद्गुरु तुकोबारायच्या वह्या बुडवल्या होत्या त्या गावातल्या लोकांनी, या माणसाच्या सांगण्यावरूनच माझ्या जगद्गुरु तुकोबारायला गावाच्या बाहेर काढून दिलं होतं त्या गावातल्या लोकांनी, या माणसाच्या सांगण्यावरूनच वेदाचा अर्थ हा माणूस मराठीत करतो म्हणून विरोधात करत विरोध करत होते त्या गावातले लोक, तोच माणूस ज्या वेळेला आला आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना त्यांनी कस लावला आणि कसाला उतरल्यानंतर तोच माणूस म्हणतो की म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. हा खरा महाराजांचा परिचय आहे. एक विरोधक सुद्धा त्या ठिकाणी परिचय देतो, हा खरा महाराजांचा परिचय आहे गड्या. असा परिचय देण्याची संधी माणसाच्या जीवनात प्राप्त झाली पाहिजे गड्या, तो खरा माणूस आहे. विरोधकाने सुद्धा म्हणावं खरंच राजा माणूस चांगला आहे आणि हाच खरा, बरोबर आहे ना महाराज, हाच खरा माणसाचा परिचय आहे, हा खरा परिचय आहे. पुढे चाला. महाराज तुमच्या घरी धन नाही, तुमच्या घरी संपत्ती नाही, तुम्ही सदैव सुडके आहात,
तुम्ही खऱ्या अर्थाने चोर सुद्धा घाबरतो समोरून तुमच्या यायचा काही मागतील म्हणून, अशी तुमची परिस्थिती असताना सुद्धा धनाच्याच ठिकाणी मान असतो असं तुम्हीच सांगता. तुमच्या घरी तर आम्हाला धन दिसत नाही. महाराज, नक्की धनाशिवाय मान भेटत नाही हे नक्की आहे, आणि धनाशिवाय जर मान भेटतच नसेल तर आम्हाला असं वाटते तुम्हाला जो मान भेटतो ना हा सुद्धा धनाचाच मान असेल. हा सुद्धा मान धनाचाच असेल, सांगत नाही तुम्ही, पण नक्कीच तुमच्या घरी काहीतरी धन असलं पाहिजे म्हणून समाजामध्ये तुमचा हा मान आहे. सांगा ना महाराज, असं तुमच्या घरचं कोणचं धन आहे की एवढा मान तुमचा वाढतोय? महाराज सांगतायत पहिल्या चरणी, आम्हा घरी धन मगर दाना शब्दाची चरत्ने शब्दाची चरत्ने आम्हा घरी धन शब्दाची चरत्ने आम्हा घरी धन शब्दाची चरत्ने आम्हा आमच्या घरचं धन जर कोणचं असेल तर महाराज म्हणतात शब्द हे आमच्या घरचं धन आहे. काय मोल आहे दादा महाराजांच्या शब्दाला. जगन्नियंत्या परमात्म्याने सुद्धा त्यांचं ऐकावं हे धन नाही, हे धन नाही. जगन्नियंत्या परमात्म्याने ज्यांच्या घरी पाणी भरण्याचं काम करावं ही श्रीमंती नाही. जगन्नियंता परमात्मा त्यांना स्वतः घेण्यासाठी यावा मला असं वाटते हे श्रीमंतीचं लक्षण नाही. अरे देवानेच त्यांची भिंत पुढे ओळख न्यावी हे श्रीमंतीचं लक्षण नाही. हे सगळी श्रीमंती, अरे श्रीमंत ताब्यात असावा, आणखी काय श्रीमंती पाहिजे राव. असू द्या ना, खायला नसलं तरी मुख्यमंत्री फोन करतोय रोज, याच्यापेक्षा काय श्रीमंती असायला पाहिजे? आणखी काय श्रीमंती असायला पाहिजे? एखाद्या श्रीमंत माणसाने मुख्यमंत्र्याने सोबदार तुमच्या खांद्यावर जर हात ठेवला तर काय मस्त वाटेल तुम्हाला, झोपले का? मुख्यमंत्र्याने जर तुमच्या खांद्यावर हात ठेवला तर काय मुख्यमंत्री स्टेजवर गेलतो आपण बोलले तर आपल्याला मुख्यमंत्री काय म्हटले, उतर म्हटले खाली आलो आपण. एवढा मोठा माणूस जगन्नियंता परमात्मा ज्यांच्या घरी पाणी भरण्याचं काम करतो श्रीमंत नाहीत ते. जगन्नियंता परमात्मा त्यांना घेण्यासाठी स्वतः येतो ही श्रीमंती नाही. अर्थात ही फार मोठी श्रीमंती आहे. आणि ही श्रीमंती जर कशाची असेल तर ही श्रीमंती फक्त आणि फक्त शब्दाची आहे. शब्दाची आहे याचा अर्थ ही श्रीमंती नामचिंतनाची आहे. विठाला 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 विठाला. शब्दाची श्रीमंती फार मोठी असते. देवाला सुद्धा ती ऋणी बनवू शकते. आमच्या घरचं धन जर कोणचं असेल तर शब्द हे आमच्या घरचं धन आहे. पुढे आपण विचारू, महाराज तुमच्या घरचं धन शब्द आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, आमच्या घरचे रत्नसुद्धा शब्दच आहेत. बघागडं तुम्ही जाणकार श्रोत्या तसं समजतो मी आणि सांगतोय पा. रत्न कशाला म्हणतायत? रत्नाचे काही लक्षण आहेत. त्यातलं एक लक्षण असं आहे की ते स्वतःच्या प्रकाशनासहित दुसऱ्याचं प्रकाशन करत आहे. हे रत्नाचं पहिलं लक्षण आहे. दुसऱ्या रत्नाचं दुसरं लक्षण असं आहे की एखादा खडा जर तुम्ही बोटामध्ये घातला ना तर तो पोटातले रोगसुद्धा निवृत्त करतो. हे रत्नाचं दुसरं लक्षण आहे. आणि रत्नाचं तिसरं लक्षण असं आहे तुम्ही ज्या ठिकाणी ठेवला ती जागा तो प्रकाशित करतो. हे रत्नाचं तिसरं लक्षण आहे. मला वाटते नामचिंतन रूपी हे सुद्धा रत्नच आहे. हे शब्दसुद्धा रत्नच आहे. त्याचं कारण असं आहे की नामचिंतन
हे स्वतःचंही प्रकाशन करत असतात आणि दुसऱ्यालाही प्रकाश देण्याचं काम करत असतात. स्वतःचं प्रकाशन करतात त्याचा अर्थ स्वतःचाही उद्धार होतो आणि जे ऐकतात त्यांचासुद्धा उद्धार होतो, म्हणून त्या शब्दाला रत्न असं म्हणतायत. बघा, हे रत्न पोटातले रोग घालवते, एखादा रोग घालवत असेल, पण नामचिंतनरूपी रत्न आहेत ना, भवरोग घालवत आहेत. भवरोग ऐसे जाय आणिक काय शुल्लके, अर्थात भवरोग घालवत आहेत. आणि म्हणूनसुद्धा महाराज त्या शब्दाला रत्नाची उपमा देत आहेत. माहीत आहे तुम्हाला, अरे हे रत्न तर खऱ्या अर्थाने खोलीपुरता प्रकाश देत असेल रे, खोलीपुरता प्रकाश देत असेल, खोलीपुरता प्रकाश असेल. पण ज्याने हे रत्न आपल्या कंठामध्ये धारण केलं असेल ना, त्याचा प्रकाश फार मोठा असतो. प्रकाश सुप्रकाश कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश. जनाला प्रकाश देण्याचं काम हे रत्न करतायत. म्हणून आमच्या घरचे शब्द हे आमच्या घरचं रत्न आहे, रोग निवृत्त करतायत. मला वाटते रामेश्वर भट्टाचा रोग महाराजांच्या शब्दानेच निवृत्त झाला. अनगडशा फकीराच्या त्या विहिरीमध्ये ज्यावेळेला रामेश्वर भट्टांनी स्नान केलं, जलते रहो, वर आले की आग व्हायची, आत गेलं की बरं वाटायचं, किती डुबतेही रहो डुबतेही रहो, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय तुम्हाला तुमचा दाह शांत व्हावा असं वाटत असेल महाराजांकडे जा. महाराजांकडे गेल्यानंतर महाराजांनी काही अभंग दिले, काही शब्द दिलेत, ते शब्द म्हणजे चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. आणि म्हणून महाराजांच्या घरचे शब्द रोग निवृत्त करतायत, महाराजांच्या घरचे शब्द प्रकाश देत आहेत, स्वतःच्या प्रकाशनासहित दुसऱ्याचं प्रकाशन करतायत. म्हणून महाराजांच्या घरचे शब्द हे रत्न आहेत. रत्न कशाला म्हणतायत दादा? जातव जातव यद उत्कृष्टम तद रत्न इति कथ्यते. ज्या ज्या जातीमध्ये ज्या ज्या खऱ्या अर्थाने ज्या ज्या ठिकाणी जे जे सर्वोत्कृष्ट असेल त्याला रत्न म्हणतायत. बघा तुम्ही समुद्र मंथनातून किती रत्न बाहेर पडतात? 14. चौदार तुम्ही सांगत जा मला. 15 का 16? 14. कोणकोणचे लाइटिंग राहू द्या, आता रत्न सांगा पहिले. अर्थात 14 रत्न कोणकोणचे बाहेर पडतात समुद्र मंथनातून? चौदा रत्न बाहेर पडतात. लक्ष्मी आहे, कामधेनू आहे, ते एक मंगलष्टकातला श्लोकच आहे बघा तो, आहे ना? कोणचा आहे का तुमच्या पाठ? लक्ष्मी हे आहेतच ना, आता हे नटलेलेच आहेत, आता म्हणायला हरकत नाही. पारिजातक सुरा अशा पद्धतीने खऱ्या अर्थानेच 14 रत्न बाहेर पडतायत. आणि त्यापैकी सर्वात मोठं रत्न जर कोणचं असेल तर एरावत रत्न थोर कशी अंकुश. मोठं रत्न जर कोणचं असेल, ऐरावत हे त्यातलं रत्न आहे. जातव जातव यत उत्कृष्टम तद रत्न इति कथ्यते. मला सांगू द्या, ज्या माणसाला भूक लागली असेल त्याच्या जीवनात पैसा हे रत्न नाही, जेवण हे रत्न आहे. ज्या माणसाला तहान लागली असेल त्याच्या जीवनामध्ये पद हे रत्न नाही, पाणी हे रत्न आहे. जो माणूस बुडणारा असेल त्याच्या जीवनामध्ये ऐश्वर हे रत्न नाही, त्याच्या जीवनामध्ये एखादी नाव भेटणं किंवा त्याला पोहणं असणं हे त्याच्या जीवनातलं रत्न आहे. हे रत्न आहे, हे रत्न आहेत. तसंच खऱ्या अर्थाने या ठिकाणी काही रत्न आहेत. या ठिकाणी संतांनासुद्धा रत्न म्हटल्या जाते, नाही का? वरी संत हिरे पाय देती, हिरे हिरे म्हणजे रत्न. संतांना रत्न म्हटल्या जाते, देवालासुद्धा रत्न म्हटल्या जाते. पायो जी महिने राम राम रत्न धन पायो, त्यालासुद्धा रत्न म्हटलं. स्वर्गेला राजस्व पायो जी महिने राम रत्न, चांगलं वाजवतंय तुम्ही, ते स्वरात नाही लागलं बरं का? स्वरात लावून या पुढची पुढच्या वर्षी सुरात लावून येतात. अर्थात रत्न म्हणतायत. आणखी कशाला म्हणतायत रत्न?
देवाला सुद्धा रत्न म्हणतायत. बघा तुम्ही ऐकत असाल तर, अवघी हे पंढरी सुखाची मांदूस. सुखाची मांदूस, मांदूस म्हणजे पेटी. कारण मौल्यवान वस्तू ठेवायची असेल तर त्याची पेटीसुद्धा मौल्यवान असली पाहिजे, नाही का? अवघी हे पंढरी सुखाची मांदूस आणि माझा स्वयंप्रकाश रत्नहरी. त्याच्यामध्ये रत्न राहण्याला हरीसुद्धा रत्न आहे. मी खरं सांगू, आत्म्यालासुद्धा रत्न म्हणतायत. गीता येणे नामे विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा देत हस्तगत होय रत्न. त्यालासुद्धा रत्न म्हणतायत. महाराजांच्या घरच्या शब्दालासुद्धा रत्न म्हणतायत. आपण ऐकताय, बस 5 मिनिटामध्ये थांबायचं आहे मला. विषय असा आहे, जातव जातव यत उत्कृष्टम यत रत्न इति कथ्यते. ज्ञान हे रत्नच आहे, वैराग्य ही साधना रत्नच आहे, कर्म ही साधनासुद्धा रत्नच आहे. या सगळ्या साधना जरी रत्न असल्या तरी नामचिंतन ही साधना याच्या सर्वोत्कृष्ट आहे, म्हणून ती आणखी जास्त मोठी रत्न आहे. हे रत्न आहे, जातव जातव यत उत्कृष्टम तद्रत्न इति कथ्यते. आणि म्हणून त्याला रत्न असं म्हणतायत. आमच्या घरचं धन, आमच्या घरचे शब्दच आमच्या घरचं धन आहे, आमच्या घरचे शब्दच आमच्या घरचं रत्न आहे. महाराज तुम्ही याचं रक्षण कशाने करताय? महाराज म्हणतात शस्त्राने करतो. शस्त्र कशाची वापरतायत? शब्दाचीच शस्त्रे. शब्दाचं शस्त्र आम्ही वापरतो, किती सांगू तरी शब्दाचीच शस्त्रे. आणि हे शब्द मिळवण्यासाठी, हे नामचिंतन मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. महाराजांना असं विचारू आपण, तुमच्या घरचं धन शब्द आहेत, तुमच्या घरचे रत्न शब्द आहेत, तुमच्या घरचं शस्त्र शब्द आहेत, तुमचे प्रयत्न सुद्धा त्या शब्दासाठी आहे. आमुच्या जीवाचे जीवन शब्दची, आमुच्या जीवाचे जीवन शब्दची, आमुच्या शब्दची आऊचा जीवाचे जीवन. शब्द ची आमुचा जीवाचे जीवन. ज्याला परमार्थही आवडतो आणि प्रपंची आवडतो ही बेंडकाची जात आहे. ज्याला फक्त प्रपंचच आवडतो ना, हे पिसाळलेल्या कुत्र्याची जात आहे.
ज्याला परमार्थही आवडत नाही प्रपंचही आवडत नाही ही गिधाडाची जात आहे, आणि ज्याला फक्त आणि फक्त परमार्थच आवडतो हे माशाची जात आहे. बेंडकं राहतात पाण्यातही राहतात आणि बाहेरही राहतात, बेंडकाचं काही नाही, ते उभयचर आहेत. बेंडकं बेंडकं बेंडकाबद्दल बोलतो मी, दोन्ही इकडे असतात, ते दोन्ही इकडे असतात, इकडेही असतात आणि तिकडेही असतात. तिकडे कुठं असतात ते वाजून दाखव बरं. इकडे असतात म्हणजे दागिनातात असतात, तिकडे असतात म्हणजे दादरंग दादर. हां हां जन्म घ्या अनुभवाने नाही ना हे सगळं. मला असं वाटतं की उभयचर आहेत हे बेंडकाची जात आहे. हे गिधाडाची जात आहे, खाली नाही वरही नाही, काही मेलं की मग उतरतात, काही मेल्यावर गिधाड उतरतायत. बघा स्वार्थ असला तरच गिधाड उतरतात बरं, स्वार्थ नसला तर गिधाड येतच नाही, तुम्ही लक्षात ठेवा. हो स्वार्थ असला की ते नाही म्हटलं तरी येतात पा. हो खाली काहीतरी मेलेलं असतं खाली तरी, म्हणून उतरतात. हे गिधाडाची जात आहे, आणि एक जात अशी आहे की त्याला फक्त आणि फक्त परमार्थच आवडतो, हे माशाची जात आहे. काढून बघा माशाला बाहेर, मेल्याशिवाय राहणार नाही. माशाचं जीवन जसं पाणी आहे तसं आमचं जीवनसुद्धा नामचिंतन आहे. माझ्या जीवीची आवडी माझं जीवन आहे ते. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे इतका आवाज रे ते विको कमी करून त्याचा काहीतरी. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण, अर्थात हे आमचं जीवन आहे, नामचिंतन हे आमचं जीवन आहे. म्हणून महाराज म्हणतायत शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन महाराज वाटणार नाही तुम्ही, महाराज म्हणतात वाटणार, आम्ही ठेवणारसुद्धा आणि वाटणारसुद्धा. शब्द वाटू धन जनलोका, महाराजांना आपण असं विचारू महाराज तुम्हाला घर आहे, तुम्हाला धन आहे, तुम्हाला हे आहे, पण तुमच्या घरात देव्हारा आहे का? कारण बऱ्याचदा श्रीमंताच्या घरात देव्हारा नसतो, बऱ्याचदा बऱ्याचदा नसतो. मला वाटते देव्हाऱ्याचं त्यांना काही काम पडत नाही असं वाटतंय. श्रीमंत लोक सुखामध्ये विसरत असतात, दुःखामध्ये आठवण्याची शक्यता दाट असते. म्हणून देव्हारा आहे ना, त्या देव्हाऱ्यात देव आहे, महाराज म्हणतात आहे ना, देवही आहे, आणि त्याची पूजा करताय तुम्ही, म्हटले पूजाही करतो ना. तुमच्या घरातला देव कोणचा आणि त्याची पूजा तुम्ही कशाने करताय? अभंगाची. तुका म्हणे पाहा शब्दाची हा गौरव, तुका म्हणे पाहा शब्दाची हा गौरव, तुका म्हणे पाहा शब्दाची गौरव, तुका म्हणे पाहा शब्दाची गौरव, तुका म्हणे पाहा शब्दाची गौरव, पूजा करू शब्दाची गौरव, पूजा करू शब्दाची गौरव, पूजा करू शब्दाची गौरव, पूजा करू शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाचे जीवन, शब्दाच्या मुचा जीवाचे जीवन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. काही गोशाळा आहेत त्यापैकी पारुंडी नावाचं गाव आहे, माहीत असेल आपल्याला पारुंडी, तिथे एक गोशाळा आहे. 270 किती आहेत रे आता, 270 गोधन त्या ठिकाणी आहे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की बा हे गोशाळावाले यासाठी गोशाळा करतायत, पण मला असं वाटतं की तुम्ही 100 गाई सांभाळून पहा, 100 भाकड कसायापासून सोडवलेल्या आहे, आणि त्याच्यावर श्रीमंत होऊन पहा, नाही का? अच्छा आता तुम्ही हे प्लॉटसाठी जमीन घेतली ना, तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर गाई आणा इथं, सांभाळून पहा, म्हणजे कळेल गाई वागवणं किती कठीण आहे.
पाच गाईला किती चारा लागतो हे लक्षात ठेवा, म्हणजे 250 गाईला किती चारा लागत असेल याचा विचार थोडासा का आपण करणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की यासाठी आपण सावध होणं अत्यंत महत्त्वाचं असेल. आम्ही ज्या परिसरामध्ये गोशाळा असेल त्या परिसराला, त्या गोशाळेला आपल्या कीर्तनातून काहीतरी मदत व्हावी याचा विचार आम्ही करत असतो. साशंक होऊ नका, शंका घेऊ नका की काय महाराजने काय केलं आहे बा, पण मला असं वाटतं की अशा एखाद्या गोशाळेला चाऱ्यासाठी आपण पैसे नाही देणार, त्याला त्याच्या हातात पैसे देणार नाही. आम्ही मागच्या वेळेस आपल्या गावाला त्या ठिकाणी कुंभे फडला, आपण पेंड घेऊन दिली, 31 पोते पेंड आपण तिथं पाठवली की खऱ्या अर्थाने ती पेंड आमच्या अशोकरावने तिथं पाठवून दिली. असाच काही विचार जर आपल्याला आज करता येत असेल, बघा महाराज काय वस्तू विषय की गाईला चारा दिल्याशिवाय तुमचं काल्याचं कीर्तन पावन होत नाही. प्रमाण आहे ना, चला वडू गाई बैसू जेवू एके ठाई, पहिले गाईला चारा नंतर काला. भागवताचार्य बरोबर आहे ना, गवांमध्ये वसाम्यहम, मी गाईच्या मध्यभागी उभा असतो भागवत सांगते. आणि गाई राखण्यासाठी जर स्वतः भगवान जात असतील, गाईला चारा दिल्याशिवाय जर आपलं काल्याचं कीर्तन होत नसेल आणि झालं तरी त्याचं फल भेटत नसेल असं आपलं शास्त्र असेल, तर मला असं वाटते त्या गाईच्या चाऱ्यासाठी, त्या गाईच्या ढेपीसाठी आपल्याला जर काही मदत करता येत असेल तर मला असं वाटतं की जो 1500 रुपये मदत करेल आपण त्याची ढेप देऊन देणार आहे. आणि करत असेल तर मी त्याचं नाव जाहीर करतो, आमच्या अशोकरावकडे ती निधी राहील आणि तिथून ती निधी ढेप त्या ठिकाणी जाईल. मीसुद्धा त्याच्यामध्ये 5000 रुपये या ढेपीसाठी देणार आहे, कारण माझा वाढदिवस आहे. आणखी कोणाचा वाढदिवस आहे? वा चला, असं जर कोणाचं असेल तर मला असं वाटतं की या गोष्टीबद्दल आपण 1000 आकडा असेल तो जाहीर करा, 500 करा. हे घ्या बाबा आमचे 5000 रुपये. ह्या गोष्टी तुम्हाला वाटत असल्या तरी फार महत्त्वाच्या आहेत. आपण कोणीही उपाशी नाही, गाय चारा वाचून उपाशी आहे. काय तुमचं नाव? घुगे साहेब. घुले साहेब यांच्याकडून ढेपीसाठी 500. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.